आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझं काय? नाही काही नाही. सीएचा फोन आहे. हॅलो. या घराचा जू करून ठेवला सगळ्यांनी. कुणी कधी या. वेलकम. आलात? आज मेडची अख्खी टीम गेलेली वाटत पिकनिकला. रिस्पॉन्सिबिलिटी नावाची काही गोष्ट असते हे माहितीये की नाही तुम्हाला? एक मेड होती तेव्हा पण सेम प्रॉब्लेम, आणि आता मेड वाढवली तरी सेम सिच्युएशन आहे. चंदू तुला माहिती आहे ना की मला सकाळी कपडे प्रेस करून लागतात, मग माझे कपडे सकाळी प्रेस का नव्हते? फिशी हेरिस्कोप नुसार आज माझा पिंक कलर लकी कलर होता, पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला हा ड्रेस वेअर करावा लागलाय. यांची काही चूक नाहीये, माझ्याच कामासाठी आम्ही गेलो होतो पण तिथे थोडं. ग्रेट, मस्त युनिटी आहे तुमची. एवढी युनिटी कामात दाखवली ना तर बरं होईल जरा. सीएचा फोन होता. त्यांचं म्हणणं आहे की तिकडची खबर नंतर दे, आधी इकडचा नजारा बघ. माझ्या डॅड कडे बघा, फक्त कपडे प्रेस करायला 8 मेड आहेत, कारण 4 मेड तुमच्या सारखे बहाणे शोधून निघून जातात ना, म्हणून बाकीचे 4 मेड ठेवलेत. तुमच्या सारख्या मेडला ना या घरातल्या लोकांनी डोक्यावर चढून ठेवलंय, पण मी तुम्हाला फुटपाशी ठेवते. ओके, सो यानंतर मला कामचुकारपणा चालणार नाही. एकदम करेक्ट आहे. हे असे कामचुकार लोक घरात नकोच. अशा कामचुकार लोकांची या घराला गरज नाही. आउट. या करतील घरातली कामं. निघा तुम्ही. नो नो, असं कसं? म्हणजे असं एकदम नाही काढू शकत ना आपण त्यांना. आता आपण फक्त त्यांना वॉर्निंग देऊया. नाही, वॉर्निंग कशाला वहिनी. हे काम करत नाहीत मग ह्यांना काढूनच टाकलं पाहिजे. नाही नाही, असं अचानक कसं काढणार ना आपण त्यांना. यानंतर तुम्ही दोघांनी कामचुकारपणा करायचं नाही. ओके, माझे कपडे प्रेस करून ठेवा. काय चाल खेळलाय बाबा, लगेच युटर्न घेतला वहिनीने. गौरीजी, या घरातल्या काही लोकांचं बोलणं मनाला लावून घ्यायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम चोख करा म्हणजे कोणी काही बोलणार नाही. हो. चंदू काका, मी पोळ्या करायला घेते. नाही नको, मी करेन, सगळ्यांना गरम गरम लागतात. मी भांडी लावून घेते. नाही नको, लावेन मी. मी किचन ओटा स्वच्छ करून घेते. मी तुला सांगितलेलं कळत नाही का? बघेन मी सगळं काय. चंदू काका, माझ्यामुळे तुम्हाला ओरडा खावा लागला ना? तुझ्याचमुळे ऐकावं लागलंय मला सगळं. आजवर एवढा अपमान या घरात माझा कधीच झाला नाही. तू आलीस आणि हे सगळं घडते. चंदू काका, सॉरी, खरंच चुकलं माझ. सॉरीनी सगळ्या चुका भरून काढता येतात का? हा, या चंदूने पैठणकरांच्या घरात इतकी वर्ष सगळ्यांची मर्जी राखत आलाय, कधी कोणाची तक्रार येऊ नाही दिली, आणि जेव्हापासून तू आली आहे ना तेव्हापासून नवीन नवीन गोंधळ सुरू झालेत. रुद्रदादांना माझ्यामुळे पोलीस स्टेशनला यावं लागलं. मी माझ्याच नजरेतून पडलो आज. त्यात त्या सोहा मॅडम कामचोर म्हणल्या मला. कामचोर?
करू काका। माझं खरंच चुकलं, पण हे सगळं माझ्या हातात नव्हतं। मी मुद्दाम नाही केलं हे तुम्हाला पण माहितीये, पण तरीही मी तुमची मनापासून माफी मागते। माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तिला नसतं का तुम्ही माफ केलं? ए इथे काय करते तू? भाजी निवडायची गे, ए भाजी निवडून गे। तुम्ही मला खरंच माफ केलत ना, नाही तर मी पाय नाही सोडणार तुमचे। एक मिनिट उभी रा, उभी रा। पाया का पडत होतीस? काय केलंस? पिण्याचं पाणी झाडायला टाकलं ना की भांड्याच्या साबणाने कपडे धुतलेस? काय केलंस? अरे काय केलंयस? कस चाललंय काम? हे बघ नंदाई पण आल्या, हे घे भाजी निवडायला घे, आवर लवकर चल। हे गोडा मसाला संपलाय, मी गोडा मसाला घेऊन आलो। किती साधेत ना चंदू काका, पण यांच्या विसरभोळेपणाचा कुणी फायदा घेऊ शकतो? हे केव्हापासून होतं असं यांना विसरायला? अग चंदू माझ्या बरोबर या घरात आला आणि घरातलाच झाला, पण त्याची बायको मुलगी ही गावालाच होती। त्याला कधी कधी त्यांची खूप आठवण यायची, महिन्यातून एखाद दोन वेळा तो त्यांना जाऊन भेटूनही यायचा। मग एक दिवस मला म्हणाला की त्याने इथेच बोलवू का? मी म्हंटल बोला। तो अतिशय आनंदाने गावाहून त्याची बायको आणि मुलगी यांना नाशिकला आणायला निघाला, पण वाटेतच त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्याची बायको आणि मुलगी दोघेही त्या अपघातात गेल्या। चंदूच्याही डोक्याला जबर मार लागला, त्यामुळेच त्याला हा विसरण्याचा आजार झाला। देव पण किती परीक्षा घेतो नाही एकेकाची। खरे, पण खरं तर हे विसरणं त्याला एका परीने वरदानच ठरलंय, म्हणून तर तो त्याची लेक आणि बायको गेल्याच्या दुःखातून बाहेर पडू शकला। त्याची मुलगी आज असती ना तर अगदी तुझ्या एवढी असती। आता तर कधी कधी त्याला त्याचं लग्न झालं होतं हे सुद्धा आठवत नाही। हे काय अजून आवरलं नाही? अग आवर हे काय? तू तर अजून कांदा पण चिरत नाही, मग डोळ्यात पाणी का? हा आठवलं, सोहा मॅडम ओरडल्या म्हणून रडतीये ना। नको म्हणायला लावून घेऊ, बे मी निवडतो, मी निवडतो। अजून चपात्या लाटायच्या आहेत, भांडी घासायची आहेत, रोहितदारांच्या साडीला पॉलिश करायचंय। मी बाहेर कशाला गेलो होतो? हा गोडा मसाला आणायला, हा गोडा मसाला आणायला गेलो होतो। लसूण आणायचंय, थोडा मिरच्या आणायच्यात। रुद्र भाई तू काही म्हण यार, तू ग्रेट आहेस, म्हणजे दगडही मारत नाहीस आणि आंबेही पाडतोस, काय टॅलेंट आहे भाई तुझ्यात। वा म्हणजे फक्त बोलून अशी चपराक ठेवून देतोस ना की ते कोणाला जमतही नाही। आणि तू मगाशी गौरीजींना म्हणाला ना निघून जा म्हणून, तेव्हा सोहा वहिनींचा चेहरा कसला झाला होता, अरे बाप रे। आणि गौरीजींचा फोटो पाहून सुमितचा चेहरा कारल्याचा रस प्यायल्यासारखा झाला होता। आणि बाय द वे मला एक सांग, मी जेव्हा गौरीजींचा फोटो काढत होतो तू तेव्हाच हा सगळा प्लॅन बनवला ना? अरे एवढा भारी प्लॅन ऑन द स्पॉट सुचणं शक्यच नाही रे। तेव्हा मला जे योग्य वाटलं ते मी केलं। काय बोलतो खरं? हो। अरे असं योग्य वेळी योग्य बोलणं कसं सुचत रे तुला? म्हणजे मला तर ना मीटिंग झाल्यावर आठवतो आईला हे बोलायला पाहिजे होतं। अरे राजन काका, दरबार में आपका स्वागत है। राजन काका, आज रुद्रने काय जबरदस्त बॅटिंग केली ना मीटिंग मध्ये।
आयडिया चांगली होती पण त्याचं रीतसर प्रेझेंटेशन व्हायला हवं. हो कसं आहे ना, कुठलीही आयडिया सुचली तर घाई करू नये, कागदावर नीट मांडावी ती, म्हणजे आयडिया क्लिअर होत असते. राजन काका त्यात एवढं काय, प्रेझेंटेशन तासाभरात रेडी होईल. नाही होणार. अरे का नाही होणार, एक लॅपटॉप आणि त्यात पॉवर पॉइंट हवे फक्त. ग्रेट. आणि माहितीचं काय? करेक्ट आहे रुद्रच, माहिती मिळवावी लागेल, तासाभरात नाही होणार. सर्वे करावा लागतो. सर्वे करावा लागतो. ठीक आहे, किती दिवस लागतील सर्वेला? एका दिवसात. एका दिवसात कसं होईल ना, वेळ लागेल. ठीक आहे, तुलाच माहित, पण मला सांग खरंच तुझा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. मी क्लिअरिटी बद्दल बोलतोय आणि तुझं काय चाललंय, क्षणाक्षणाला उत्तर बदलतोयस तू. मला फाईल कधी बनवून देणार आहेस तू? रुद्र पूर्ण माहिती देईल तेव्हा लगेच सांगतो काका. ठीक आहे, मी वाट बघतोय. मला नाही जमणार, हे प्रेझेंटेशन वगैरे वेळ खाऊ प्रकार असतो आणि मला वेळ वाया घालवायला आवडत नाही. अरे मग मी करतो प्रेझेंटेशन, सर्वे पण मीच करतो, पण तू मदत तर करशील? नाही, तुलाही नाही जमणार. कारण सर्वे करायचा तर गोरगरिबांमध्ये फिरावं लागतं, उन्हा तन्हात राबावं लागतं, त्यांच्याबरोबर उठबस करावी लागते, त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतात. हे सगळं जमणार आहे तुला? अरे तू सोबत असेल तर जमेल ना, आहेस ना सोबत? ठीक आहे, नको करूस मदत. ऐक ना, तुला सर्वे करायचा नाहीये ना, नको करूस, पण जर सर्वे तुझ्यापाशी आला तर. भोपळ्या, आज आम्ही ना पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो, कसलं भारी वाटलं. पोलीस पण आम्हाला घाबरले आणि त्यांनी लगेच सोडून दिलं. ए भोपळ्या, इथून पुढे काही बोललास ना मला तर तुझं काही खरं नाही. मी तुझं नाव ना पोलिसांना सांगेन. पण टीचर सेस काय काय? माझी टीचर बोलते जे लोक जेल मध्ये जातात ते बॅड लोक असतात. तुझ्या टीचर कधी जेल मध्ये गेली नाही वाटत, म्हणून तिला काहीच माहित नाही. तिला कोणी शिक्षाच नसेल केली. हे तू तू उभी का राणे, इकडे बसवा, इकडे कोपऱ्यात का बस, चल तिकडे. ओम नमः शिवाय. दिवा, असा काय गुन्हा केलाय म्हणून अशी शिक्षा देतोयस तुम्हाला? यापुढे असा दिवस कधीच आणू नकोस माझ्या आयुष्यात. मला किती त्रास होऊ दे, तो त्रास मी सहन करेन. ह्या माणसांना त्रास देऊ नकोस रे, खूप भली माणसं आहेत रे ही. हे पुन्हा असं काही झालं ना तर मी त्यांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार. पुन्हा असं काही होऊ देऊ नकोस, एवढंच मागणं आहे माझं. पोलिसांनी माझ्या आईला सॅल्यूट केला, आता तिचे वट वाढले. वट? अरे इज्जत इज्जत, आता आईची इज्जत वाढली म्हणून माझी पण इज्जत वाढली ना. जेल मध्ये गेल्यावर इज्जत वाढते? हो, माझी आई जेल मध्ये गेल्यावर माझी पण इज्जत वाढेल. हो, स्कूल मध्ये पण वाढेल. हो. मम्मा, अरे कुठे चालला, थांब. मम्माला सांगून येतो, जेल मध्ये जा. कुठे पळतोयस? बिहेव्ह युअरसेल्फ पुष्पा अंकल, नाहीतर मी मम्माला ना सांगेल. हाय छोटा रिचार्ज, जरा आईला बोलव ना.
का बरं? अगं थोडं काम आहे. आज ती घाबरली आहे, तिचं मूड नाहीये. तुमचे काम तुम्हीच करा. ती खूप रडली आहे. तुम्ही तिला परत काही विचारलं तर ती परत रडेल. माझी आई रडलेली मला नाही आवडणार. अगं हे किती बोलशील, मी फक्त काम आहे म्हणालो. तू कुठून कुठे गेलीस? काय काम आहे? पाणी नाश्ता का पाहिजे? मी आणून देते. त्यापेक्षा जे सांगितलं ते कर ना. सांगितलं ना, आई समोर ठीक नाही आहे, ती नाही येणार. ती माझी आई आहे, मला आधी सांगायचं काय काम आहे. पोलीस स्टेशन मध्ये आधी छोट्या साहेबांशी भेटायचं. त्यांनी परवानगी दिली तरच मोठे साहेब. गौरीजी बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. रुद्र सरांनी बोलवलंय तुम्हाला. रुद्र सरांचं काय काम आहे? हॅलो. हॅलो हनी. हो मी पोचतेच आहे. मम्मा आय विल बी देअर ऍट 6:30. ओके मम्मा फोन ठेव ना बाजूला, मला बोलायचं आहे. काय किया तो मिनिट. अगं तुम्ही सुरू करा किटी पार्टी, मी जॉईन होते. अरे मम्मा मला काहीतरी बोलायचं आहे. बाय बाय. काय किया तुला कळत नाही मी इम्पॉर्टंट बोलत होते ना. काय झालंय? मम्मा मम्मा तू जेल मध्ये जा ना. व्हॉट? हा म्हणजे माझी इज्जत वाढेल. मूळच्या कुठल्या तुम्ही? मी काय प्रश्न विचारला कळला नाही का तुम्हाला? गौरीजी तुम्ही रडताय? तरी बिट्टी म्हणालीच होती तुम्ही दिवसभर रडत होतात, आताही रडताय. पण खरं तर ना तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता. हसा बघू. कोणी शिकवलं तुला या चीप थिंग्स? हा टेल मी राईट नाउ, कोणी शिकवलं तुला हे सगळं? नाही नाही प्रश्न चुकतोय. कोणी सांगितलं नंतर? आधी काय सांगितलं? कियान मला म्हणतोय मम्मा तू जेल मध्ये जा, म्हणजे म्हणजे माझी रेप्युटेशन वाढेल. यू स्टुपिड, जेल मध्ये जाण्यासाठी क्राईम करावा लागतो, मर्डर करावा लागतो. डू यू अंडरस्टँड? असं काही नाही, साधी चोरी केली तरी जेल मध्ये जाता येतं. आता गौरीजींचंच बघा ना, साधे कागदपत्र नव्हते म्हणून जेल मध्ये गेल्या होत्या. त्याचंच रिफ्लेक्शन घरावर पडतंय. कियान मी तुला जे विचारलंय त्याचं आन्सर मला इमिडिएटली हवंय. ओके अदरवाईज तुझ्या शूलेस तुला बांधावे लागतील डेली. आय न्यू इट. हे यू, तू तुझ्या मुलीला अशी अपब्रिंगिंग देतेस? हा यू बोथ माझ्या कियानपासून स्टे अवे. ओके तुमच्यासाठी जेल वगैरे हा शब्द रोजचा असेल, पण आम्ही हा शब्द यूज पण नाही करत. ओ गॉड, माझ्या डॅडला हे सगळं कळलं तर काय होईल? तो मला कायमच घरी घेऊन येईल. तुझी मुलगी ना आधी मला अगाऊ वाटायची, पण ही ही क्रिमिनल माइंडसेट वाली आहे. तुम्हाला ना या घरातच नव्हतं घेतलं पाहिजे. कुठल्या लोकांना या घरात घेऊन आले देव जाणे. रिलॅक्स वहिनी, लहान आहे ती, चुकून काहीतरी बोलून गेली असेल. पण ती खरंच ते बोलली आहे का हे तुम्ही विचारायचं होतं ना आधी. कियान कोण बोललं? बिट्टी कियान जे सांगतोय ते खरं आहे का? बिट्टी हे असं बोलतात का? तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही. हा सोहा मॅडम, मी तिच्या वतीने माफी मागते, माफ करा तिला. बिट्टी सॉरी म्हण मॅडमला. सॉरी? व्हॉट सॉरी? हा व्हॉट सॉरी? सॉरी म्हणून काही नाही होणार. नवीन मेड मिळाली ना तर मी तुला आणि तुझ्या मुलीला दोघींना या घराच्या बाहेर काढेल.
कम बेबी। पुन्हा त्या मुली बरोबर खेळायचं नाही, कळलं? वी आर हाय क्लास पीपल आणि ती ती लो क्लास आहे, आपण तिच्यासोबत नसतं खेळायचं। पुन्हा खेळशील तिच्यासोबत? खेळशील? नाही खेळणार मम्मा। गुड बॉय, चल स्टडी करायला बस। घरी हिच्या सोबत कोण असायचं? गौरीजी, रुद्र काहीतरी विचारतोय। या घरातल्या लोकांमुळे ऑलरेडी लेट झालाय मला किटी पार्टीला। यार, आजचा दिवस वेस्ट आहे माझा। पैठणकरांचं घर हेच का? हो हेच। सकाळी सोहावयनी विनाकारण भडकली म्हणून मी मध्ये पडलो, पण आता मात्र त्यांचं चिन्ह चुकीचं नव्हतं। बिट्टीकडे लक्ष द्यावं लागेल। पुन्हा जर अशी चूक झाली आणि दुसरी मेळ आली तर तुमची नोकरी जाऊ शकते। कोण हाय का? नाही? कोण तुम्ही? तुम्ही चंदू दादा ना? हा हाय का? आता फोनवर बोलवताना स्वतःच विसरता होय। आओ मी गंगा घरगडी। ते तुमच्या भाषेत काय म्हणतात ते मेड? हा, या पैठणकरांच्या घरची नवी मेड।